पुणे इथून पूर्णा येथे वसुलीसाठी आलेल्या इनोव्हा गाडी चोरीस गेली होती. ती गाडी पूर्णा पोलिसांनी पकडून मूळ मालक संजय टिळेकर यांना कायदेशीर बाबी पूर्ण करत त्यांच्या स्वाधीन केली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष राठोड, पोलीस निरीक्षक भागोजी चोरमले, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांनी ही कामगिरी बजावत पुणे येथील गाडी मालकाला गाडीची चावी प्रदान केली. या कामासाठी पुणे येथील साहित्यिक नामदेव भोसले यांनी महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यांनी या कामी त्यांच्या पारधी समाजातील विशाल भोसले यांना या कामी लावून गाडी पकडण्यात पोलिसांना मोलाची मदत केली. त्यामुळे पूर्णा पोलिसांनी इतरही काही गाड्या पकडण्यात त्यांना यश मिळाले. साहित्यिक नामदेव भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष राठोड यांच्या त्यांच्या कार्यालयात फेटा बांधून व पुस्तके देऊन त्यांचा सन्मान केला. येथील जी गाडी आहे आज आपण त्यांच्या माग मूळ मालकांच्या ताब्यात देतात, कायदेशीर बाबी वगैरे सगळ्या स्पष्ट करत काय सांगाल? याच्यामध्ये पुणे येथून सचिन टिळेकर यांची ही इनोव्हा गाडी आहे. काही किरायेदारांनी ही गाडी पैसे वसुलीसाठी पूर्ण या ठिकाणी घेऊन आले होते आणि ज्या माणसाकडे पैसे घ्यायचे होते जर मग त्या माणसाने किंवा त्या आरोपीने यांची फसवणूक करून गाडी यांच्या ताब्यातून घेऊन गेले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी मोबाईल बंद केला होता म्हणून सचिन टिळेकरला आणि त्याच्या साथीदाराला संशय आला की आपली काहीतरी फसवणूक झालेली आहे, ही गाडी चोरीस गेलेली आहे. त्याच्यानंतर त्यांनी नामदेवराव भोसलेसाहेब साहित्यकार पुणे यांना संपर्क केला आणि घडलेली घटना त्यांना सांगितली. साहित्यकार नामदेव भोसलेसाहेबांनी तात्काळ माझा नंबर कुठून घेतला मला माहीत नाही, परंतु मला तात्काळ संपर्क केल्यामुळे त्यांनी सांगितलं की असं आमची टीम पूर्ण या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांची फसवणूक झालेली आहे, त्यांची गाडी चोरी गेलेली आहे. तर मी तात्काळ त्यांना सांगितलं की मी ऑफिसलाच बसलेले आहे, SDP ऑफिसला, तर त्या ठिकाणी तुमची टीम पाठवून द्या ते सगळे. तर ते लगेच टिळेकर आणि त्यांचे सगळे साथीदार माझ्याकडे आले, त्यांचा परिचय झाला, त्यांनी घडलेली हकीकत सांगितली आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही गाडी चोरी गेलेली आहे आणि गाडीला ताब्यात घेणं फार गरजेचं आहे. म्हणून मी त्या आरोपीचा फोटो घेतला, गाडीचा फोटो घेतला आणि ठाणेदार चोरमले पूर्णेत यांना तात्काळ बोलून घेतली, त्याच्या टीमला तात्काळ बोलून घेतली आणि त्यांना सगळी घडलेली हकीकतसुद्धा त्यांना सांगितली, कायदेशीर फिर्याद दाखल करण्यासुद्धा त्यांना सूचना दिल्या. आणि जे मी त्यांच्याकडून कारचं फोटो घेतला होता, आरोपीचा फोटो घेतला, ते पूर्ण भारतामध्ये मी व्हॉट्सअपवर टाकून दिला आणि त्याच्यामुळे जे पोलीस मित्र असतात त्यांच्या लक्षात आलं की ही गाडी चोरीची आहे नंबरवरून त्याच्या वर्णनावरून, आणि म्हणून ही गाडी चुडाव हद्दीमध्ये एका पोलीस मित्रामार्फत आम्ही आरोपीसह ताब्यात घेतलेली आहे आणि आज रोजी माननीय कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ही चोरी गेलेली गाडी फिर्यादीस आम्ही परत दिलेली आहे. त्याची किमती गाडी आहे, ते आज आनंदित झालेले आहेत आणि ते आनंद झाल्यामुळे आमचा त्यांनी सत्कार केलेला आहे आणि हे सत्कारासाठी आम्ही काम केलं नाही, कारण आमचं कर्तव्यच आहे. परंतु आम्ही जे काम करतो त्याचं जर जनतेने सहकार्य केला त्यासाठी आम्ही पुन्हा जास्त काम करू इच्छितो. आमचा सत्कार या ठिकाणी केल्याबद्दल मी सर्व टीमचं या ठिकाणी पोलीस विभागाचं हार्दिक धन्यवाद देतो आणि यांना गाडी परत मिळाल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. पुन्हा या ठिकाणी राहतो. सोशल वर्कचं माझं गेले 20 वर्षापासून चालू आहे. गेले 16 वर्ष आम्ही पोलीस मित्र म्हणून पोलिसांना सहकार्य करत असतो. यामध्ये जनता आणि पोलीस यामधील काही जे भीतीचे वातावरणाची दरी आहे ती दरी कमी करून त्यांच्यात एक मैत्रीचं नातं तयार करून त्यांना सहकार्य करण्याचं आम्ही काम करत असतो. याच स्वरूपातून सचिन टिळेकर यांची गाडी गेले 15 दिवसापूर्वी अपूर्ण ठिकाणाहून चोरी गेली होती आणि नंतरच्या काळामध्ये सचिननं काही कालांतरानं संध्याकाळी मला फोन केला की अशा अशा विषयातून माझी गाडी चोरीला या ठिकाणी गेलेली आहे. माननीय शोभाजी राठोड साहेब या ठिकाणचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचं मला माननीय पोलीस अधीक्षक जयवंत मीना साहेबांनी मला त्यावेळेस तर कोरोनामध्ये हे झालेले होते तर त्यांनी म्हणले की राठोड साहेबांचे आपण संपर्क करावं आणि ज्यावेळेस राठोड साहेबांशी आमचा संपर्क झाला त्यावेळेस अतिशय सुंदररीतीने त्यांनी ज्या पद्धतीने पोलिसांनी मदत करणं जनतेला अपेक्षित आहे त्या पद्धतीने राठोड साहेबांनी अतिशय सुंदररीतीने आमच्या सचिन टिळेकर यांना सहकार्य केलं. आणि दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची की विशेष या ठिकाणचे पूर्ण तालुक्यातील सुडावा गावातील विशाल भोसले एका गरीब कुटुंबातील लोकांना आम्ही या ठिकाणं काही संदेश साहेबांनी पाठवले होते, पोलिसांनी पाठवले होते,
सगळ्या पूर्ण तालुका व परभणी जिल्ह्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात हे गाडीचा विषय पांगलेला होता, परंतु गरीब कुटुंबांनी सगळ्या जिल्ह्यातून अतिशय सुंदर रीतीने तपासात सहकार्य केलं आणि विशाल भोसले व त्यांच्या मिसेस या दोघांवर बायकोंनी गाडी चोराकून गाडी ताब्यात घेण्यास त्यांनी अतिशय कथरतीने गाडी ताब्यात घेऊन चोरा पूर्णा पोलिसांच्या ताब्यात देण्यास त्यांनी सहकार्य केलं। असंच जर का प्रत्येक नागरिकांनी सहकार्य पोलिसांना केलं तर कदाचित गुन्हेगारी थांबण्यात महाराष्ट्र अगदी यशस्वी होईल असे मला वाटते। जय जय।